पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे साम टीव्हीच्या या महा कव्हरेजमध्ये, जिकडे आम्ही मिरवणुकीचं महा कव्हरेज म्हणतोय आणि त्यासोबत आम्ही म्हणतोय की गणपती बाबा मोरया पुढच्या वर्षी लवकर या. आणि आमच्यासोबत प्रवीण सर, रमेश सर, खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा. विनोद सर, आता कुठे ना कुठे ना मला काल मी एक फोटो पाहिला आणि मला फोटो बघून खूप बरं वाटलं की आपले सगळेच कलावंत मंडळी मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले आणि ते पण बाप्पाच्या दर्शनाला, आणि ते कुठे तर त्यांच्याच निवासस्थानी वर्षाला. म्हणजे ही किती भारी गोष्ट आहे ना की आपण त्यांच्याशी जाऊन बोलू शकतोय. मग ते समस्या नाही बाबा तुम्ही, म्हणजे एक खूप नॉर्मल प्रश्न, तुम्ही कसे आहात हे आपण आपल्या मुख्यमंत्र्याला जाऊन विचारू शकतोय. किती भारी वाटलं प्रवीण सर, काय सांगा? मला खूप भारी वाटलं काल, कारण कसं आहे माहिती आहे का, अख्खं बॉलिवूड तिथं होतं. बॉलिवूडला दरवेळी बोलवतातच वेगवेगळे मुख्यमंत्री, पण त्या बॉलिवूड बरोबर मराठी कलावंत, म्हणजे आम्ही पहिल्यांदा वर्षा बंगला ज्याच्याबद्दल एवढं ऐकलंय तो वर्षा बंगला आतून पाहिला. आतून कसा असतो मुख्यमंत्र्यांची खोली म्हणजे काय, म्हणजे शिंदे साहेबांनी किंवा श्रीकांत शिंदेंनी आम्हाला प्रत्येक कलाकाराला अख्ख्या वर्षामध्ये फिरवलं, घरं दाखवली, खोल्या दाखवल्या की हे बघा हे आपलं. तर म्हणजे ते सगळे बोलतात की हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, तर खरंच असं वाटलं, कारण ते ज्या पद्धतीने आमच्याशी वागत होते, बोलत होते प्रत्येक कलाकाराशी, ते खूप महत्त्वाचं आहे की मराठी कलाकारांना नाट्य आणि सिनेमा सृष्टीतल्या एकत्र बोलवून त्या तिथं न्यावं आणि सगळं वर्ष आपलं घर दाखवावं, ही खूप चांगली सुंदर भावना आहे. त्यामुळं इतका आनंद झाला की एका बाजूला आम्ही सगळे, दुसऱ्या बाजूला रणवीर, दीपिका, शक्ती कपूर, गोविंदा, सुनील शेट्टी, जॅकी दादा सगळे आहेत, श्रद्धा कपूर, आणि एका बाजूला आम्ही सगळे आहोत, ते आम्हाला भेटतायत, आम्ही त्यांना भेटतोय. हे जे शिंदे साहेबांनी घडवून आणलं ते मला खूप आनंद झाला, आणि पहिल्यांदाच मराठी कलाकारांना अशा पद्धतीचं मोठं व्यासपीठ मिळालं. आणि फक्त आम्ही सिनेमातले कलाकार असं नाही, मी होतो, नागराज मंजुळे, सुबोध भावे, त्याच्याबरोबर सिरियल इंडस्ट्रीतले छोटे छोटे नवीन आलेले कलाकार पण आमच्याबरोबर होते, त्यामुळे आम्हाला खूप भारी वाटलं. पण या सगळ्यांमधून जेवढी मिरवणुकीला गरज झाली तेवढीच एका सिनेमाला गरज झाली, तर सिनेमाचं नाव होतं धर्मवीर. खरं तर दोन हंबीरावला पण तेवढीच गरज झाली म्हणा. पण या सगळ्यानंतर आपण एक सिनेमा करतो जो बायोपिक असतो आणि तर त्याला लोक तेवढाच पाठिंबा देतात, म्हणजे असं मराठी इंडस्ट्रीत प्रेक्षक नेहमी म्हटलं जातं की सुबोध सरांच्या सिनेमाला गर्दी होती की बाबा पण नाही तुमच्या सिनेमाला झाली. प्रसाद ओक सर लोकांना प्रचंड आवडले, तुम्ही देखील लोकांना प्रचंड आवडला, आणि हेच तुमच्या खऱ्या अर्थानं यश आहे का या सिनेमाचं, काय पण सांगाल तुम्ही बघू. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे ही ज्यावेळी मला लेखक दिग्दर्शक म्हणून या चित्रपटासाठी निवडलं गेलं, तर त्या निवडीमागे सगळ्यात महत्वाची भावना होती की मुळशी पॅटर्न. मी जो मुळशी पॅटर्न सिनेमा केला होता त्याचा स्पीड, वेग, स्क्रीन प्ले लिहिण्याची पद्धत आणि ते सगळं पाहून मला त्या चित्रपटासाठी निवडलं गेलं होतं. त्यामुळं आनंद दिघे, धर्मवीर आनंद दिघे या व्यक्तिमत्वाचं लाईफच फिल्मी होतं. आयुष्य तेवढं धकाधकीचं, रिअल, लोकांना खोटी वाटावी इतपत खरी चरित्रगाथा, असं मी सतत बोलत होतो. खूप खूपच भारी आणि खूपच मोठा माणूस होता, म्हणून ते वाक्य होतं सगळेच राजकारणी सारखे नसतात, काही आनंद दिघे असतात, त्याच्यामागे ती भावना होती. आणि आम्ही ते साध्य करून दाखवलं. आज आनंद दिघे जगातील कानाकोपऱ्यातील प्रत्येक मराठी माणसाला माहिती आहेत, बॉलिवूड चित्रपट सृष्टीला माहिती आहेत. त्याचं महत्वाचं कारण चित्रपट तेवढ्या ताकदीनं पोहोचला. रमेश सर, धर्मवीरचं यश आणि हंबीरावचं यश कसं काय बघता? हंबीरराव तर क्रिएटिव्ह प्रोड्युसर, दोन्ही यश मिळाली त्याच्यात खरं खूप मोठा वाटा याचा आहे, कारण आम्ही टीम म्हणून जेव्हा काम करतो तर टीमचा कॅप्टन कसा आहे त्याच्यावर टीमचा परफॉर्मन्स ठरतो. असा कॅप्टन असतो त्याच्यामुळे तो परफॉर्मन्स तुम्हाला दिसतो, जो दिसला. त्यामुळे या दोन्हींना मिळालेलं यश हे खूपच भारी वाटतं. आणि या सगळ्यानंतर आपण महाकव्हरेज बघतोय आणि महाकव्हरेजमध्ये आम्ही ना सगळ्यांना, मी आणि विनोद सर, प्रश्न विचारू प्रवीण सर आणि तो तुम्हाला पण विचारणार आम्ही. खरं तर आपण नेहमी असं म्हणतो की बाप्पा आला आणि बाप्पा जेव्हा आनंद चतुर्दशी त्या दिवशी जात होते वर्ष पूर्ण होतं, आपण आता ह्याच्यानंतर काय करायचं रे बाबा ह्याचा विचार करतो, तर आता बाप्पाकडे काय मागणं आहे हा शेवटचा वर्ष तुम्हाला. माझं बाप्पाकडे एकच मागणं आहे, ज्या मराठी चित्रपट सृष्टीमध्ये मी काम करतो त्या मराठी चित्रपट सृष्टीचा प्रत्येक सिनेमावर रसिक प्रेक्षकांनी तुडुंब प्रेम करावं. कसं आहे, पूर्वी पॉकेट पॉकेटमध्ये चित्रपट चालायचा, आता मराठी चित्रपटाने पॉकेट तोडली आहेत. नागराज मंजुळे सैराट करतो, भाऊराव कराडे खाडा करतो, प्रवीण तरडे मुळशी पॅटर्न करतो, सुबोध भावे कट्यार काळजात करतो, प्रत्येक जण आपला समाज, आपली जगण्याची पद्धत, आपला भौगोलिक भाग त्या त्या सिनेमामध्ये घेऊन येतो.
नागराजच्या सिनेमात कर्मारा दिसतो, माझ्या सिनेमात मुळशी जातेड वातुंडे दिसतं, ही मजा आहे. तर चित्रपटाने बाउंड्रीज तोडलेल्या आहेत आणि मराठी चित्रपट हा इंटरनॅशनल चित्रपटाच्या बरोबरीने आपण जातोय. पूर्वी कसं होतं रे, मराठी सिनेमा म्हणजे आर्ट सिनेमा, म्हणजे आर्ट सिनेमा काही वाईट नाही आहे. आम्ही ही सुमित्रा भावेंच्या कासवचे आणि अस्तूचे फॅन आहोत, डोळ्यात पाणी आणून चित्रपट पाहिलेत. पण चित्रपट समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे, समाजाच्या तळागाळाचं जगणं आलं पाहिजे. त्यामुळे बाप्पा आमच्या मराठी चित्रपट सृष्टीला भरपूर यश दे. माझा धर्मवीर आणि सरसेनापती आंबीरराव दोन्ही चित्रपट प्रचंड चालले, पण त्याच्यानंतर येणारे चित्रपट पण असे चालावेत आणि मराठी रसिक प्रेक्षकांनी आमच्यावर प्रेम करावं, करताच म्हणजे सिनेमे चालवताच असा प्रत्येक सिनेमा चालवा. आणि तेच प्रेम ते आता खऱ्या अर्थानं जो प्रेमाचा जल्लोष आम्हाला दिसतोय टेलिव्हिजन स्क्रीनवर, तो वेगवेगळ्या शहरातले आपण व्हिज्युअल्स दाखवतोय, वेगवेगळ्या शहरातल्या गोष्टी आपण दाखवण्याचा प्रयत्न सांगलीच्या मार्फत आपण पूर्ण दिवसच केलेला आहे आणि पूर्ण दिवस करणार आहोत. म्हणजे अजूनपर्यंत दिवस पूर्ण झाला नाही ना विनोद सर, आपला अजून विनोद सर अजून दिवस बाकी आहे. आता तर सुरू झालंय हे सांगून आम्हाला अजून कॉन्फिडन्स आणि टेन्शन येणार आहे प्रतीक सर. त्यामुळे आता तुम्ही वेगवेगळे व्हिज्युअल्स बघू शकताय. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद या सगळ्या शहर महाराष्ट्रातल्या सर्व शहरातले गणपती विसर्जन मिरवणुकीचे जवळजवळ सोहळे जे आहेत, म्हणजे एकूणच हा जल्लोष आहे, जो जल्लोष तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळतोय. देवाकडे हीच प्रार्थना आहे गणरायाकडे की हा जल्लोष जर एका सिनेमाला पाहायला मिळाला त्या दिवशी मराठी सिनेमा, आणि त्यासाठी आपण एकदा बोलूया गणपती बाप्पा मूर्ती आणि सिनेमाला भरभरून या. खूप खूप धन्यवाद इकडे आल्याबद्दल. घ्या ते छोटे कुठेही जाऊ नका, पात्र सांगते. थँक्यू.